ताजा बातम्यांसाठी महान कार्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अज्ञात चोरट्यांकडून वृद्ध महिलेच्या गळ्यातील 2 तोळ्याची बोरमाळ लंपास। इचलकंजी इंदिरा कॉलनी मध्ये घडला प्रकार। इचलकंजी शहरातील इंदिरा कॉलनी परिसरामध्ये राहणाऱ्या विमल पाटील या घरातून काही कामानिमित्त दुकानात आले असता त्यांच्या गळ्यातील अज्ञात चोरट्यांनी 2 तोळ्याची बोरमाळ हिसडा मारून पळून गेले। या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे। ही घटना इंदिरा कॉलनी मध्ये घडली आहे। इचलकरंजीतील इंदिरा कॉलनी परिसरामध्ये अज्ञात चोरट्यांनी वृद्ध महिलेच्या गळ्यातील 2 तोळे बोरमाळ तोडून नेली। ही घटना आज दुपारी 1 वाजता घडली। विमल पाटील वय वर्ष 67 राहणार इंदिरा कॉलनी परिसरामधून किराणा मालाचं साहित्य आणण्यासाठी गेल्या होत्या। त्यांच्यावर काही अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून त्यांचा पाटलाग करून त्यांच्या गळ्यातील 2 तोळ्याची बोरमाळ लंपास केली। यावेळी विमल पाटील यांनी आरडाओरडा केला असता तोपर्यंत त्यांनी तेथून धूम ठोकली होती। याची माहिती नातेवाईकांना दिल्यानंतर पोलिसात कळवण्यात आलं। शिवाजीनगर पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध लागतो का ते पाहत आहेत। घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी भेट दिली। या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत। महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून निखिल भिसे।